हाय फ्रेंड्स, जॉब अलर्ट एंड करियर गाइड हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण एका नवीन रिक्रुटमेंटबद्दल जाणून घेऊया. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत वेगवेगळ्या पदासाठी एक मोठी भरती निघालेली आहे. 3603 जागा आहेत. ह्या जागेसाठी भरती होणार आहेत. मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदार पदासाठी भरती निघालेली आहे. आपण भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊया. मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ अँड हवालदार्स एक्झामिनेशन 2021 यांचं ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे. बघा, डेट्स फॉर द सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 22 मार्च आणि लास्ट डेट आहे 30 एप्रिल 2022 तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. लास्ट डेट ऑफ टाईम फॉर रिसिप्ट ऑनलाईन ॲप्लिकेशन्स 30 एप्रिलच लास्ट डेट आहे प्रिंट आउट काढण्याची. पेमेंट करण्याची पण 2 मे 2022 तुम्ही पेमेंट करू शकतात. अँड जनरेशन ऑफलाईन चलन 3 मे 2022 इथे तुम्ही चलन डाउनलोड करू शकता. म्हणजे 30 एप्रिल लास्ट डेट आहे. आणि तुम्ही जर ऑफलाईन पेमेंट करत असाल तर तुम्हाला 3 मे दिलेलं आहे पेमेंट चलन डाउनलोड करण्यासाठी. आता आपण बघूया ह्यासाठी काय क्वालिफिकेशन असणार आहे. 3603 जागेसाठी भरती होणार आहेत. मल्टीटास्किंग स्टाफ MTS आणि हवालदार पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तर कमीत कमी उमेदवार 10वी पास असणं गरजेचं आहे. 10वी पास आणि त्याच्या व्यतिरिक्त जी काही ॲडिशनल क्वालिफिकेशन हवालदार पदासाठी ती तुम्हाला परचेस करणं गरजेचं आहे. तुम्हाला ॲडव्हर्टायझिंगमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल. आता ह्यासाठी जी एज लिमिट आहे, ती एज लिमिट काय आहे आपण बघूया. तर एज लिमिट आहे ॲज पर द रिक्रुटमेंट रूल्स मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्झिमम 25 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी MTS आणि हवालदार पदासाठी 18 ते 25 वर्ष. आणि जे उमेदवार कॅटेगरीमध्ये येतात SC ST OBC अशा उमेदवारांना वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. SC ST ला 5 वर्ष वयामध्ये सवलत आहे. OBC 3 वर्ष आहे. PWT जनरल कॅन्डिडेट 10 वर्ष, OBC 13 वर्ष आणि PWD 15 वर्ष त्यांना हँडिकॅप कॅन्डिडेटला वयात सवलत देण्यात आलेली आहे. इथे ॲप्लिकेशन करायचं कसं करायचं, तुम्हाला ऑनलाईनच ॲप्लिकेशन करायचं आहे. स्टाफ सिलेक्शनच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. रिक्वायर डॉक्युमेंट्स पण अपलोड करायचे आहेत. एक चांगली मोठी भरती आहे. 3603 जागा आहेत. मिनिमम क्वालिफिकेशन 10वी पासच असणार आहे. पे मॅट्रिक्स तुम्हाला जो पे स्केल मिळणार आहे तो 7 पेचा पे स्केल असणार आहे. म्हणजे इथे पेमेंट पण चांगली असणार आहे. नोकरीची एक सुवर्ण संधी आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांनी इथे फॉर्म भरणं गरजेचं आहे. एक चांगली अपॉर्च्युनिटी ह्यावर्षी स्टाफ सिलेक्शननी भरतीबाबत काढलेली आहेत. असेच तुम्हाला जॉब ओरिएंटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.